शिवसेना ही सेना आहे आणि सेना कधीही कोणत्याही लढ्याला तयार असते. आणि म्हणून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक हेतूनं बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. या बैठका आजपासून कंटिन्यूमध्ये 2 दिवसाचा गॅप घेऊन पूर्ण 48 लोकसभा मतदारसंघाच्या बैठका माननीय पक्षप्रमुख घेत आहेत. सगळे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आमदार, माजी खासदार, संपर्क प्रमुख, स्पेसिफिक त्या त्या लोकसभेच्या विषयावर एक कॉन्सन्ट्रेट करून त्या पद्धतीने एक संघटनात्मक व्यूहरचना, राजकीय व्यूहरचना या विषयावर सगळ्या शिवसैनिकाशी माननीय पक्षप्रमुखांनी चर्चेला सुरुवात आजपासून केलेली आहे. दुसरी गोष्ट, काय सूचना दिलेल्या आहेत आपल्याला, कॅन्डिडेट्स काही फायनल झाले का? कारण का मराठवाड्यातले अनेक आमदार आहेत ते शिंदे गटात गेलेले आहेत, त्यामुळे काही नावं चर्चेला गेली अशी देखील माहिती आहे. मला असं वाटतं कोणत्याही निवडणुकीचे उमेदवार निवडणुका जाहीर झाल्यावरच होत असतात, त्यामुळे उमेदवार या हेतून ना विधानसभा ना लोकसभा या हेतून कुठलीही चर्चा या बैठकीत मुळीच नाही. या बैठकीमध्ये संघटनात्मक व्यूहरचना, संघटनात्मक रचना, संघटनात्मक मजबूती आणि नंतर या मजबूतीच्या माध्यमातून राजकीय यश कशा पद्धतीने मिळतं याच्यावरच चर्चा झालेली. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे वेगवेगळे गणित आहेत आणि त्या पद्धतीनं त्या भागातले सामाजिक गणित असतील, राजकीय गणित असतील, या सगळ्या वेगवेगळे पक्ष असतील, या सगळ्यांच्या गणिताच्या हेतून शिवसेनेची सुद्धा कशा पद्धतीनं नीती असावी असे साहेब सगळ्यांची चर्चा करतात. उद्धव साहेबांनी आधीच जाहीर केलेलं आहे, लवकरात लवकर महाराष्ट्रात त्यांचा दौरा ठरणार आहे. मला असं वाटतं येणार काळात हा दौरा ठरेल.